उत्सुकता आपल्या सर्वांमध्ये एवढी आहे आणि मला वाटतं ही उत्सुकता अशी शिगेला नेण्याची गरज नव्हती. लोकशाहीमध्ये एक काही तंत्र पाळावी लागतात आणि ती असं आहे की मेजॉरिटी कोणाकडे, जास्त हेडकाउंट कोणाकडे. जर उद्धव ठाकरे ज्यावेळी 40 आमदार हे सर्व निघून गेले त्यामध्ये त्यावेळी असलेले मंत्री पण होते. जर ही लोक त्यावेळी गेल्यानंतर सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंनी येऊन जर मेजॉरिटीसाठी गेले असते आणि तिकडे जर हेडकाउंट त्यांनी प्रूव्ह केला असता, ते सिद्ध झालं असतं, तर आज एवढा सगळा प्रपंच करायची गरज नव्हती. मागच्या दरवाजाने उद्धव ठाकरे पळाले. अटल बिहारी वाजपेयी असताना राजीनामा देण्याची अशीच पंतप्रधानांवर वेळ आली तर ते सभागृहामध्ये गेले, सभागृहामध्ये त्यांनी आपली बाजू मांडली, विरोधकांना पण खाली माना घालाव्या लागल्या आणि त्यानंतर त्यांनी जाऊन राजीनामा दिला. उद्धव ठाकरे जर त्या दिवशी राजीनामा द्यायच्या पूर्वी जर आपण हा प्रकार केला असता तर तुम्हाला चांगली कल्पना होती की तुम्ही काय काय चुका केलेली आहे. सगळ्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी तुमची बोलती बंद केली असती आणि ती टाळण्यासाठी तुम्ही मागच्या दरवाज्याने जाऊन राजीनामा दिला. आज तुम्हाला लोकशाहीमध्ये मेजॉरिटी आपल्याला प्रूव्ह करावी लागते. माझ्याकडे माणसं किती आहेत, ही जर सभागृहात फ्लोअरवर आलं असतं तर सुप्रीम कोर्ट अध्यक्ष यांच्यावर तुम्हाला टीका टिप्पणी करावी लागली नसती. आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा मी एक आठवण करून देईन. एक वेळ अशी होती, सर्व गेल्यानंतर नार्वेकर पण भेटायला सुरतला गेले होते. एकीकडे जायचं या चिमण्यानो परत फिरा म्हणून सांगायचं आणि एकीकडे त्यांचे प्रवक्ते सांगत होते की 40 रेड्यांना म्हणे काय तिकडे बळी द्यायचे. यांच्यामध्ये एक सूत्रता नव्हती, यांच्यामध्ये एक दुसऱ्याविषयी आदर नव्हता, तर त्यामुळे जी लोक निघून गेली आणि जे निघालेत ते तुम्हाला वाटतं काय ऑर्डिनरी कोण निघाले का? जे 2-3-4 लाख मतं घेऊन ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलं जातंय ते स्वतः तिकडनं बाहेर पडले. आणि जे बाहेर पडलेले असतील त्यांच्यावर पण तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय. मग काहीतरी कोर्टामध्ये, मग सुप्रीम कोर्टात सांगायचं 7 जणांचं बेंच आपल्याला पाहिजे, 5 जणांचं आपल्या बेंच. म्हणजे काय, आपण वेळ आपणच काढताय, आपणच बोलताय. आणि आज सकाळपासून जी परिस्थिती तर भयानक मी बघितली आहे की त्यामध्ये तर म्हणजे आता मॅच तुम्ही म्हणत असाल मॅच फिक्सिंग आहे म्हणताय. हो, मॅच खेळणार आहात, निकाल 1.5 तासात येणार आहे, मग बॉल खराब आहे, पिच तुडवलं आहे, वातावरण एकदमच ढगाळ आहे, कशाला रडताय? जे येईल, जे उद्या आमच्याही वाट्याला येईल ते आम्हाला एक्सेप्ट करायचंय. लोकशाहीमध्ये लोकांनी सगळ्या आमच्या आमदारांना निवडून सभागृहात पाठवलं होतं तर तिकडचा जो येईल निर्णय तो आम्हाला सगळ्यांना मान्य करायचा. त्यापूर्वी तुम्ही पंतप्रधानांवर काहीतरी टीका टिप्पणी करायची, मुख्यमंत्र्यांवर करायची, सुप्रीम कोर्टावर करायची, आमच्या अध्यक्षांवर करायची, काय आणि कशासाठी?